सर्वांना जय हिंद। बघा, पोलीस भरती बाबत काही नवीन प्रश्न या ठिकाणी तयार झाले। ते म्हणजे तृतीयपंथीयांच्या बाबतीत जो निकाल हायकोर्टाने दिलेला आहे किंवा राज्य सरकारला त्यावर जे काम करायचंय त्याच्यातून एक प्रश्न पुढे येतोय की भरती पुढे जाईल का। आता भरतीमध्ये सुद्धा मग ग्राउंड पुढे जाईल का, काही ग्राउंडवर काही इफेक्ट होतील का, लेखी किती दिवस पुढे जाऊ शकते, हे सगळ्यात महत्वाचे प्रश्न तुमच्या समोर सध्याचे आहेत, जेणेकरून तुम्हाला ग्राउंडला किती वेळ भेटू शकतो, लेखीला किती वेळ भेटू शकतो, त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची। इतर बऱ्याच बाबी की तृतीयपंथीय जे आहेत यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं लेखीचा तर काही प्रॉब्लेम नाही, पण फिजिकल पुरुषांप्रमाणे निकष असावेत की महिलांप्रमाणे असावेत, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे त्यांचे शारीरिक मोजमापांच्या बाबतीत असेल, उंची किती त्यांची असली पाहिजे, बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आहेत, त्याच्यावर सरकारला व्यवस्थित विचार करून फिजिकलचे नॉर्म्स त्या ठिकाणी आणायचे, त्याच्यामुळे थोडस तिथे वेळ लागणार आहे। पण मग त्या वेळेचा आणखी एक परिणाम आमच्यावर होणार का, म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला फॉर्म भरायला त्या ठिकाणी अजून काही वेळ भेटणार आहे का पोरांना, कारण की यांना बघा यांना यांचं एक ऑप्शन तुमच्या समोर आता येणार आहे, मेल फिमेल आणि ट्रान्सजेंडर नावाचं ऑप्शन त्या ठिकाणी ती देणार आहे, ओके, पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये। म्हणजे ट्रान्सजेंडरला जे आहे फॉर्म भरायला या ठिकाणी मुदत काही ना काही वाढवून तर द्यावी लागणार आहे, ते काही असं नाही की आलं दोन तीन दिवसामध्ये सगळे फॉर्म भरून घेतील सगळे अख्ख्या महाराष्ट्रामधले, ते शक्य नाहीये, त्याच्यामुळे एक 7-8 दिवस कुठेतरी मुदत त्या ठिकाणी वाढेल। मग 7-8 दिवस मुदत वाढेल तर ही सगळ्यांसाठीच वाढेल का, बरं आता फॉर्म भरायचं कोणी राहिले का, 15 लाख+ फॉर्म या ठिकाणी जवळपास आलेले महाराष्ट्रभरातून, आता राहिले कोण कार्यकर्ते डबल फॉर्म आले, म्हणजे ज्याला डबल फॉर्म भरायची इच्छा आहे ते त्यांचं चालू आहे आता संशोधन, इथून पुढे जे काही फॉर्म येणार ते फक्त डबल फॉर्म वाले येणार आहे, ओरिजिनल ज्याला एक एक फॉर्म भरायचा त्याचा भरून झालाय या मताचा मी, या फारच तुरळक 2-4% असतील की ज्यांनी अजून एकही फॉर्म भरला नाही आणि आता त्यांना भरायचा आहे, अशी फारच कमी लोक या ठिकाणी असणार आहे। मग इथे या तृतीयपंथीयांसोबत इतरांना सुद्धा फॉर्म भरायला चान्स भेटणार का, त्यांना ती डेट वाढवून भेटेल का, आता बऱ्याच जणांनी मेल केली होती बघा, महा आयटीला मेल केली होती आपल्या पोलीस डिपार्टमेंटच्या त्या वेबसाईटवर मेल आयडीवर, त्याच्यातही दोन प्रकारचे उत्तर आले, पुन्हा कन्फ्युजन कायम आहे, म्हणजे सरळ सरळ आहे तुमच्याकडून भरा, डबल भरा, 10 भरा, फीस भरून घेतले जाते, कंपनीला फुल पैसा भेटतोय, त्यांना माहिती परीक्षा एकाच दिवशी घेणार आहे आम्ही, परीक्षा एकाच दिवशी घेणार आहे आम्हाला काही फरक पडत नाही, 10 ठिकाणी भर, तुला एकाच ठिकाणी परीक्षेला जाता येणार आहे, आणि मग एखादा म्हणत असेल माझं लेखी इथे भारी आलं, माझं ग्राउंड इथे भारी आलं, तुला तिथे लेखी कसा येईल तुला माहित नाहीये, त्याच्यामुळे माझं म्हणणे सरळ सरळ एक जिल्हा एका ठिकाणी व्यवस्थित फॉर्म भरा, तिथे फोकस करा, शिपाईसाठी ज्यांचं SRPF असेल एका ठिकाणी फॉर्म भरा, व्यवस्थित फोकस करा, आणि चालक भरती एका ठिकाणी फॉर्म भरा, व्यवस्थित फोकस करा, ज्याने डबल ट्रिपल भरले त्यांचे रिस्क आहे, त्यांचं काय होईल कोणाला काय माहित नाही, चांगलं होईल वाईट होईल आपल्याला माहित नाही, त्याच्यावर आपण बोलणार नाही। आपला मुद्दा आजचा काय, आपला मुद्दा हा आहे की तुम्हाला ग्राउंड काही पुढे जाईल का। मित्रांनो, एक माझं एक प्रामाणिक मत सांगतोय मी या ठिकाणी ग्राउंडच्या बाबतीत, मैदानीच्या बाबतीत जे मत आहे, जनरल तुमच्या ग्राउंडवर काही इफेक्ट होणार नाहीये ट्रान्सजेंडरचा, त्यांचे निकष येत राहतील, त्यांच्या निकषावर काम चालू राहील, तुमचं ग्राउंड त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने होईल, त्याच्यामुळे ग्राउंडमध्ये मैदानीमध्ये तुमच्या मैदानीमध्ये मला वाटतं कोणतीही दिरंगाई इथे होणार नाहीये, तुमच्या मैदानीमध्ये कोणती दिरंगाई होणार नाही, तुमचे जे मैदानी तुम्हाला याच्या आधीचे व्हिडिओज मध्ये बघून घ्या, मी कधीपर्यंत मैदानी होऊ शकते याच्याबद्दल बोललेलो आहे, ते व्हिडिओज त्याच्या लिंक खाली देऊन टाकतो। परंतु लेखीमध्ये या ठिकाणी लेखीला थोडीशी लेखी पुढे जाऊ शकते, कारण की बघा लेखी तुमची आणि ट्रान्सजेंडर सगळ्यांची एकदाच होणार, लेखी पुन्हा सांगतोय मी सर्वांची लेखी एकदाच होणार, त्याच्यामुळे यांचे ट्रान्सजेंडरचे मैदानीचे निकष येणं, त्यांचं मैदानी घेणं, याच्यामध्ये थोडासा जो वेळ जाईल ना एक्स्ट्रा 10-15-20 दिवसाचा, तेवढा वेळ तुम्हाला लेखीला जास्त भेटणार आहे, मग ते मुंबई शहर असू द्या इतर जिल्ह्यामधले मित्र असू द्या, तुम्हाला लेखीला त्या ठिकाणी वेळ जास्त भेटणार आहे, हे लक्षात ठेवा। आता मग या ठिकाणी यांचे मैदानीचे निकष कसे येतात वगैरे ते मुद्दे जेव्हा येतील तेव्हा आपण त्याच्यावर चर्चा होईलच। शारीरिक चाचणीमध्ये मग इतरांचे काही बदल होईल का तुमच्या पुरुष महिलाच्या, तुमच्या शारीरिक चाचणीच्या निकषामध्ये बदल करण्याचा विषयच येत नाही, त्याच्यामुळे तिथे काहीच प्रॉब्लेम नाहीये, मात्र एक तुमच्यासाठी चांगली बाब म्हणूया जी थोडेसे ज्यांचं लेखी जरा कमकुवत आहे, लेखीला तुम्हाला काही ना काही दिवस 10-15-20 दिवस तुम्हाला या ठिकाणी जास्त भेटणार आहे, एवढं मात्र या ठिकाणी मी नक्की सांगतो। आणि मग लेखीची तयारी तुम्हाला अजूनही ज्यांना वाटतंय की चला मला लेखीमध्ये चांगला स्कोर घ्यायचा आहे, त्यांना नवीन बॅच या ठिकाणी आपण सुरू केली आहे, बॅच क्रमांक 6। मित्रांनो, पोलीस भरती गर्दीतून वर्धित खाकी बॅच या ठिकाणी आहे, MPSC स्टडी पॉईंट या ऍप्लिकेशनवर नवीन बॅच आहे, आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी तुम्हाला आपण लाईव्ह सेशनसाठीचा एक कॉलमच उपलब्ध करून दिला आहे, लाईव्ह क्लासेस आता तुम्ही या ठिकाणी ऍपवर लाईव्ह क्लासेस बघू शकता,
लाइव क्लासेस सेक्शन मध्ये तुम्हाला आपण डेली 3 लाइव सेशन या ठिकाणी घेतोय. ऑलरेडी तुम्हाला या बॅच मध्ये तुमचं सिलेबस 90% कंप्लीट केलाय आपण. तुम्हाला ते बॅच मधले लेक्चरही बघायचे ऑलरेडी, आणि एक्स्ट्रा मध्ये तुम्हाला हे लाइव सेशन एक्स्ट्रा असणार आहे. हे लाइव क्लासेस सुद्धा बघायचे मित्रांनो. पुढचा 1.5-2 महिना तुम्ही या ॲपवर जॉईन व्हा. 1.5-2 महिना या ॲप कंटिन्यू करा. एमपीसी स्टडी पॉईंट खाकी बॅचला जॉईन होऊन जा. तुम्ही 100% रिझल्ट आणणार आहे, कारण की तुम्हाला वेळ भेटतोय आणि या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. जेवढी परीक्षा पुढे जाईल, जे कमकुवत विद्यार्थी आहे लेखीमध्ये, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. त्यांनी उलट आणखी खुश व्हायचं आहे आणि कार्यक्रम एकदम जोरामध्ये चालू द्यायचा आहे पुढे. ओके, चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बिंदास्तपणे लढत राहा, ग्राउंड चालू ठेवा, लेखी चालू ठेवा. ग्राउंडला चांगला स्कोर आणायचा आहे तुम्हाला. 45 पुढे जायचंय, लेखीला 90 पुढे जायचंय. मी सांगतो, एका जिल्ह्यात जरी तुम्ही फॉर्म भरलेला असला तिथे तुम्ही पोलीस होणार आहे. एका जिल्ह्यातही पोलीस, एकाच तुम्ही पोलीस एकाच जिल्ह्यात होणार आहे. किती फॉर्म भरणार आहे काही घाबरू नका. कोणी किती फॉर्म भरले घाबरू नका अजिबात. मी म्हणजे डबल फॉर्म वाल्यांच्या विरोधात आहे किंवा बाजूने असा अजिबात विषय नाही. पण ज्याने एक फॉर्म भरलाय, जास्त भरले, तुम्ही फोकस एका याच्यावर करा. फोकस करा लेखीवर आणि मैदानीवर, जिल्ह्यांवर फोकस करू नका. तुम्हाला आता शेवटची माझी या ठिकाणी विनंती आहे. थांबतो या ठिकाणी. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि लाईव्ह सेशन बघत राहा. सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह सेशन दिसत राहतील. धन्यवाद.